मागील पाच वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप पाहिले पहाटीचा शपथविधी असो किंवा सर्वाधिक कमी काळ काम केलेले मुख्यमंत्री असो पक्ष फोडाफोडी असो किंवा अडीच वर्ष स्थापन झालेलं महायुतीचं सरकार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि महाविकास आघाडीचं सरकार गेलं एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांसह भाजप सोबत हात मिळवणी केली आणि शिवसेनेचा फक्त एक गट आणि भाजप असं युतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच पाठोपाठ अजित पवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत वेगळे झाले अजित पवार युती सरकारमध्ये आले आणि युतीची महायुती झाली युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्रिपल इंजिन सरकार धावू लागलं या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे आता विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे त्यातच आता भाजप बद्दल एक मोठी अपडेट समोर येते काय आहे ती अपडेट तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भाजपकडून आता उमेदवारांची पहिली यादी अठरा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या अठ्ठेचाळीस तासात ए बी फॉर्म दिले जाणार आहेत त्यामुळेच आता भाजपकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार आहे हे पाहावं लागणार आहे आणि विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडून सुद्धा काही नावांची आग्रहाची मागणी करण्यात आली आहे एकाच मतदार संघातून संघ आणि भाजप पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावासाठी आग्रह करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला संघ विचार परिवाराकडे काही इच्छुक उमेदवारांचा आग्रह धरण्यात आलाय त्यामुळे आता यादीत हा समन्वय कसा साधला जाणार याकडे सर्वांचं लक्ष डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मंदार हळवे यांच्या नावासाठी आग्रह करण्यात आलाय मुलुंडमध्ये मनोज कोटक यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आग्रह करण्यात आलाय तर दुसरीकडे भाजपकडून मिहीर कोटेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतंय तर संदीप नाईक यांच्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत ठाण्यातून विनय सहस्रबुद्धे यांनाच उमेदवारी देण्यात यावी असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह आहे मात्र भाजप संघ संजय केळकर यांना उमेदवारी देऊ पाहते महाविकास आघाडीची पहिली यादी वीस तारखेनंतर जाहीर होण्याची ता शक्यता आहे तसेच काँग्रेसच्या बैठकांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांच्या जी यादी आहे ती सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि याच आठवड्यात शिंदेची शिवसेना आणि अजित राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे तसेच महाविकास आघाडीतील यादी मात्र पुढच्या आठवड्यात जाहीर होणार आहे तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील जो समन्वय आहे तो नेमका कसा साधला जाणार कोणत्या उमेदवाराची वर्णी लागणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद